दीड महिन्याच्या बाळाच्या श्वासनलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. चंद्रपूरच्या वरोरा शहरातील मडावी कुटुंबातील हा प्रकार आहे. ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही सेफ्टी पिन काढण्यात यश आलेलं आहे. डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे, शल्यक्रिया केलेली आहे. लहान मुलांच्या कानना घशा संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आजीनं बाळाचं नाक साफ करायला ही सेफ्टी पिन घेतली होती आणि त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला होता. नाकामध्ये असं काहीतरी असं कचऱ्या टाईप असं दिसलं तर तिच्या आजीनं याच्या आजीनं ते असं काढण्याचा प्रकार केला ते पिन आणि नाही तर ती पटकन ती त्याच्या तोंडात पडली. तोंडातून ती आतमध्ये गेली. ते काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण त्यांच्याच्याने ते घाबरून गेले होते. त्यांना काही ती जमली नाही. 5 वर्षाच्या खालील बाळांच्या जवळ असे कोणतेही छोटे किंवा धारदार ऑब्जेक्ट्स कोणतीही वस्तू त्यांच्याजवळ देऊ नये जेणेकरून चुकीने बाळ ते उचलून आपल्या नाकातोंडात टाकू शकतं आणि अशा प्रकारचा एक अत्यंत धोकादायक प्रसंग त्या पूर्ण संपूर्ण परिवारावर आणि त्या लहान बाळावर येऊ शकतो. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. आशिष, कशा पद्धतीत हे ऑपरेशन करण्यात आलं आणि सध्या बाळाची प्रकृती कशी आहे? निश्चितपणे तन्मय, या बाळाची प्रकृती सध्या बरी आहे आणि तातडीनं त्याच्यावर अशा पद्धतीनं शल्यक्रिया करण्यात आली त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला. याच्यामध्ये महत्वाचं होतं त्या बाळाचं वय. कारण एखाद्या ज्येष्ठाच्या किंवा सिनियर माणसाच्या पोटात किंवा नाकात घशात अशा पद्धतीची वस्तू गेल्यास ती काढणं आणि ती सहन करणं त्या माणसानं हे समजू शकतं. पण 1.5 महिन्याचं जे बालक आहे त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत संवेदनशील ठरतात आणि त्याच्यामुळे तातडीनं तो चंद्रपूरला आणला गेला आणि त्याच्यानंतर डॉक्टर मनीष मुंदडा यांनी अत्यंत यशस्वी पद्धतीनं ब्रॉन्कोस्कोपीची शस्त्रक्रिया त्याच्यावर केली आणि ती सेफ्टी पिन अलगदपणे काढली आणि त्याच्यामुळे त्या बाळाचा जीव वाचलाय. मात्र आपण साधारणपणे बाळांना हँडल करताना ज्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे ती या निमित्तानं मात्र. धन्यवाद आशिष आपण दिलेल्या सगळ्याच्या विस्तार माहितीसाठी. त्यामुळे लहान मुलं घरात असतील तर काळजी घ्या. मुलांच्या कान नाक घशा संदर्भात विशेष काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी देखील केलेलं आहे.